Hello students, a very good morning to all of you. Now students, that as you know that in your question paper the question will be appreciate the following poem. In this question you have to appreciate the given poem which is from your textbook. तर स्टुडंट तुम्हाला माहिती आहे जसं तुमचा जो क्वेश्चन पेपर असतो त्या क्वेश्चन पेपरमध्ये ॲट द टाईम ऑफ एक्झाम एक्झामच्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये एक क्वेश्चन येतो ॲप्रिशिएट द फॉलोविंग पोयम म्हणून, बरोबर. तर तो जो क्वेश्चन असतो तो क्वेश्चन म्हणजे काय, तर तुमच्या टेक्स्टबुकमधली एखादी पोयम तिथे दिलेली असते, त्या पोयमचं विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट पॉईंटसुद्धा दिलेले असतात, विथ द हेल्प ऑफ दॅट गिवन पॉईंट यू हॅव टू ॲप्रिशिएट द गिवन पोयम. तुम्हाला त्या पोयमबद्दलचे त्या पॉईंट्सच्या मदतीने थोडक्यात एक माहिती इन्फॉर्मेशन लिहायची असते. ओके, यू हॅव टू राईट द इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट, दॅट इज ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. ओके, नाव गिवन पॉईंट्स विल बी लाईक टायटल, पोएट, राईम स्कीम, देन फिगर ऑफ स्पीच and theme. With the help of these points you have to appreciate the given poem. Now first of all let's see title about. Now title, here you have to write down the name of poem. ओके, टायटल या पॉईंटमध्ये तुम्हाला ते तुमच्या दिलेलं तुम्हाला दिलेली जी काही पोयम आहे त्या पोयमचं नाव नेम you have to write down here. For example, for the 9th standard you have a poem like please listen. Okay, and if you will see about the 10th standard then you have poem teenager's prayer. Okay, so just you have to write down the name of the poem is, and in the double inverted comma you have to write down the name of poem over here. Okay, the name of the poem is ani puna ji konti poem ahe tya poem cha nav ithe lihayche, means you have to write down the full sentence. Okay, the next point, that is poet. Now poet means what? Then the poem is written by whom? ती पोयम जी दिलेली आहे ती पोयम कोणी लिहिलेली आहे, ओके, कोण त्या पोयमचे ऑथर आहेत, पोएट आहेत, ते लिहायचं आहे. नाव हिअर समटाईम सम पोयम डज नॉट हॅव एनी ऑथर ऑर एनी पोएट. काही पोयमला पोएट किंवा ऑथर नसतात, ओके, मग त्यावेळेस तिथं काय लिहिलं असतं, ऑथर अननोन, ओके, किंवा मग ॲनॉमस, म्हणजे माहिती नसतं त्या पोयम ती पोयम कोणी लिहिलेली आहे हे काही वेळेला माहिती नसतं. जी पोयम आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे त्यांनासुद्धा, मग त्यावेळेस तिथे येतं. जर का तसं असेल, इफ द ऑथर इज अननोन फॉर द गिव्हन पोयम देन यू हॅव टू राईट डाऊन हिअर द ऑथर इज अननोन ऑफ दिस पोयम. ओके, अँड इफ द ऑथर इज देअर, लाईक फॉर एक्झाम्पल फॉर द पोयम प्लीज लिसन, दिस पोयम डज नॉट हॅव एनी ऑथर, सो यू कॅन राईट हिअर द पोयम डज नॉट हॅव एनी ऑथर, अदरवाईज ऑथर इज अननोन ऑफ दिस पोयम. ओके, द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज राईम स्कीम. नाव फॉर दिस पॉईंट यू मेड सम स्टुडंट्स डीड मिस्टेक, लाईक हिअर सम स्टुडंट्स राईट्स रायमिंग वर्ड्स. So, rhyme scheme and the rhyming words are totally different. They are rhyming, rhyme scheme made with the rhyming word. Rhyme scheme tayar kadhi hote, jeva rhyming words astat tevhas rhyme scheme tayar hote. But, rhyme scheme is different and rhyming words are different. Okay, now rhyme scheme. Rhyme scheme is like A, B, C, D, A, B, A, B, like stanza by stanza, sometime rhyme scheme changed, but sometimes stanza by stanza it not. काही वेळेला stanza by stanza rhyme scheme change होते काही पोएम्समध्ये, आणि काही पोएम्समध्ये ती चेंज नाही होत. ओके, म्हणजे मीन्स फॉर द एव्हरी स्टांजा द rhyme scheme इज सेम फॉर सम पोएम. काही पोएमसाठी प्रत्येक स्टांजाला rhyme scheme ही सेमच असते. आता राईम स्कीम, नाव ॲट द एंड ऑफ दिस ॲप्रिसिएशन ऑफ पोयम आय विल टीच द राईम स्कीम ऑल्सो. नाव हिअर यू हॅव टू राईट डाऊन द राईम स्कीम, लाईक द राईम स्कीम यूज्ड इन द पोयम इज,
But remember one thing, if the rhyming words will not in the poem, then there is a no rhyme scheme. जर का पोएममध्ये rhyming words नसतील तर तिथे rhyme scheme तयार होत नाही. If there is a rhyme scheme or rhyming word, if there is a rhyming word, then and then only the rhyme scheme will make. Okay, so if the rhyming words are there, then you can make a rhyme scheme. So you can write there the rhyme scheme used in the poem. First stanza, which rhyme scheme? Then second stanza, which? Third, which rhyme scheme? Like that only. And if the rhyme scheme is not there, it means that rhyming words are not there, then you can write only the rhyme scheme not used in the poem. Otherwise, there is no rhyme scheme used in the poem. You can write in one sentence, there is no rhyme scheme used in the poem. Next point, that is figure of speech. Now, figure of speech in Marathi we can say bhasheche alankar. Okay, now figure of speech used in the poem to improve the beauty of poem. ओके आता फिगर ऑफ स्पीच पोएममध्ये का वापरतात. फिगर ऑफ स्पीच ही प्रत्येक पोएममध्ये असतातच, तर ते कशासाठी वापरतात? तर टू इम्प्रूव द ब्युटी ऑफ पोएम. पोएमची जी काही सुंदरता आहे, पोएममध्ये जे काही सेंटेन्स स्ट्रक्चर्स आहेत, सेंटेन्सची जी काही रचना केलेली असते, त्याची ब्युटी इम्प्रूव्ह करण्यासाठी फिगर ऑफ स्पीच पोएममध्ये यूज केले जातात. नाव फिगर ऑफ स्पीच लाईक अलिट्रेशन, मेटाफर, पर्सोनिफिकेशन, दिस फिगर ऑफ स्पीच कॉमनली यूज इन एव्हरी पोएम. आता जास्त करून प्रत्येक पोएममध्ये अलिट्रेशन, मेटाफर, पर्सोनिफिकेशन, हायपरबोला, हे जे काही फिगर ऑफ स्पीच आहेत ते नॉर्मली प्रत्येक पोएममध्ये यूज होतात. अँड रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच कम्स sometime, like you can understand repetition. If any sentence or any word is repeated in the poem for every line, then there is repetition figure of speech. So here you have to write down the which figure of speech used in the poem. But remember one thing, alliteration, metaphor, hyperbola, personification, this figure of speech commonly used in every poem. Next is theme. Theme or central idea. Now in this point, theme or central idea means some students writes the summary of poem. That is wrong. आता इथं तुम्हाला पोएमची समरी लिहायची नसते. Theme or central idea means what does the poet want to tell with the help of that poem. That you have to write over there. म्हणजे इथं पोएमच्या मदतीने पोएटला काय सांगायचं आहे ते तुम्हाला थीम ऑर सेंट्रल आयडिया या पॉईंटमध्ये लिहायचं असतं. फॉर एक्झाम्पल, ॲट द बिगिनिंग वी हॅव स्टार्टेड विथ द प्लीज लिसन पोएम. बरोबर, आपण 9th स्टँडर्डच्या प्लीज लिसन पोएमचं आपण टायटल इथं पाहिलं. सर, हिअर यू हॅव टू राईट डाऊन प्लीज लिसन्स थीम इज वॉट द पोएट इज ट्राईंग टू टेल समथिंग बट नोबडी इज ट्राईंग टू अंडरस्टँड द पोएट. बरोबर, प्लीज लिसनमध्ये थीम काय आहे की पोएट काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे प्रत्येकाला, पण कोणच त्याचं ऐकून घेत नाही आहे. एव्हरीबडी इज गिविंग ॲडवाईस टू हिम बट पोएट इज टेलिंग टू ट्राय दॅट डोंट गिव्ह मी ॲडवाईस, प्लीज फर्स्ट लिसन टू मी वॉट आय एम ट्राईंग टू टेल. ओके, दॅट इज द थीम. बरोबर, पोएट काय सांगतो आहे की मी जे काही सांगतो आहे ते पहिलं माझं ऐकून घ्या, मला आत्ता सध्या ॲडवाईस कोणीही देऊ नका, सल्ले कोणीही देऊ नका. डोंट गिव्ह मी ॲडवाईसेस, फर्स्ट प्लीज लिसन टू मी व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल. दॅट इज द थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. अँड इफ यू विल टॉक अबाउट द 10th स्टँडर्ड पोएम टीनेजर्स प्रेयर, दॅन इन दिस पोएम द पोएट इज ट्राईंग टू टेल दॅट इन माय टीनेज पिरियड Please God help me to show the right way, to show the right path for my bright future. Please help me in my teenage period. म्हणजे पोएट काय सांगण्याचा प्रयत्न करतो त्या टीनेजर प्रेयरच्या मदतीने की माझ्या या टीनेजर्स जो काही पिरियड आहे, जो काही काळ आहे, त्या टीनेजच्या काळामध्ये माझी मदत कर, मी जे काही योग्य असेल तेच मी चॉईस करेन, माझं फ्युचर ब्राईट करण्यासाठी जे काही योग्य असेल तेच करेन, याच्यासाठी मला मदत कर. अशा प्रकारे थीम ऑर सेंट्रल आयडिया
यू हैव टू राइट डाउन हियर इन 2 to 3 लाइन. आता थीम और सेंट्रल आइडिया जी आहे ती तुम्हाला 2 to 3 लाइन मध्ये लिहायची असते. ओके, थीम और सेंट्रल आइडिया यू हैव टू राइट डाउन इन 2 to 3 लाइन. एंड हियर ऑल्सो योर प्रेजेंटेशन इज मोस्ट इम्पॉर्टेंट बिकॉज इट्स अ राइटिंग स्किल क्वेश्चन. राइट इन द इन एवरी राइटिंग स्किल क्वेश्चन इन लैंग्वेजेस योर प्रेजेंटेशन ऑफ आंसर इज मस्ट. ओके, सो whatever the points you will write over here, that point should not come downside of this given point. tumhi ji kahi to vakya lihal point lihal te point kiwa ti vakya ya dilelya point cha khali ali nahi paijet. These points and your written points should see different. हे वेगळे दिसले पाहिजेत. तुम्ही लिहिलेले पॉइंट्स आणि हे दिलेले पॉइंट हे दिसताना वेगळे दिसले पाहिजेत, प्रेझेंटेटिव दिसले पाहिजेत. Now, in figure of speech and theme, in figure of speech, 2 or 3 figure of speech you can write here. And theme, 2 or 3 line, you have to write theme in, of the given poem. That is appreciation of poem. Now, we will see about the how recognize the rhyme scheme. Now, for the rhyme scheme, we will take a short poem from your textbook. The rhyme scheme साठी आपण आता, for example साठी तुमच्या textbook मध्ये एक छोटी poem घेऊयात, silver poem. Okay. Now, rhyming words, you know that at the end of poem's line there is a rhyming word. जर का rhyming word poem मध्ये असतील, तर ते कुठे असतात? Poem'च्या line'च्या ending'ला rhyming words असतात. बरोबर. Now, in this poem, silver. In the first lines, ending rhyming word that is moon. Okay, so first of all, you have to underline all the rhyming words. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे की स्टांजा बाय स्टांजा जर का पोयम असेल तर त्या पोयमचे जे काही rhyming words आहेत त्याला first underline करून घ्यायचे. Then moon, second line shoon, then seeds, trees, catch, thatch, log, dog. Now we'll take this much only. Now rhyme scheme always you have to indicate with the initials A, B, C, D, E. Rhyme scheme जी असते ती तुम्हाला या initials च्या मदतीने indicate करायची असते. A, B, C, D, E. Now you can make the poems stanza. जर का poem lengthy असेल त्यामध्ये stanzas दिलेले नसतील, एखादी पोएम अशी असते की त्यामध्ये स्टांजा दिलेली नसते, ती डायरेक्टली लेंदी लाईन बाय लाईन लिहिलेली असते. बरोबर. मग त्यावेळी यू कॅन मेक अ स्टांजा बाय टेकिंग 4-4 लाईन्स ऑफ पोएम. 4 लाईन्स वन स्टांजा ऑर 5 लाईन्स वन स्टांजा, देन अगेन नेक्स्ट 4 लाईन्स सेकंड स्टांजा, लाईक दॅट वे. नाव हिअर वी विल मेक फर्स्ट स्टांजा ऑफ दिस 4 लाईन अँड we can write this side only. Trees, then catch, thatch, then log, dog. This comes second stanza. Okay, apan asha prakare stanza banun gheu shakto. First stanza 4 lines, second stanza 4 lines. Then next 4 lines another stanza, like that way. The moon. Now this word is of first lines first rhyming word. Pahila line madla ha pahila rhyming word ahe first stanza madla. So you have to indicate with A. Okay. Now shun. Shun is a rhyming word of moon. Shun ha moon cha rhyming word ahe. Manun yala same initial dyaicha. A. Okay. Now seeds. Seeds and moon shun. हे एकमेकांचे rhyming words होत नाहीत.
सीज हा डिफरंट वर्ड आहे म्हणून याच्यासाठी डिफरंट इनिशियल बी. ओके देन ट्रीज. ट्रीज इज अनादर डिफरंट वर्ड ऑफ शून और मून. आता ट्रीज आहे जे ते मून आणि शून या ग्रुपमध्ये नाही आहेत बट ट्रीज कम्स इन सीज ग्रुप. ट्रीज हे सीजचा रायमिंग वर्ड आहे त्यामुळे सीजच्या ग्रुपमध्ये ट्रीज येतं. सो यू हॅव टू गिव्ह हिअर इनिशियल बी. ओके मीन्स इन द फर्स्ट स्टांजा द राईम स्कीम इज ए ए बी बी. सेम लाईक इन द सेकंड स्टांजा ऑल्सो कॅच थॅच. नाव कॅच इज सेकंड स्टांजाज फर्स्ट राईमिंग वर्ड. सो हिअर यू हॅव टू इंडिकेट विथ ए. आता इथून आपला सेकंड स्टांजा जर का तुम्ही स्टांजा नाही बनवले तर डिरेक्टली तुम्ही जी काही राईम स्कीम आहे ती डायरेक्टली नाही लिहू शकत बिकॉज दिस पोएम नॉट डज नॉट हॅव एनी स्टांजा. सो ओनली टू टू लाईन्स पोएम. सो टू सो हिअर इट सीम्स लिटल बिट डिफिकल्ट टू यू. सो बेटर यू मेक स्टांजाज ऑफ द गिव्हन पोएम. नाव कॅच इज अ फर्स्ट रायमिंग वर्ड ऑफ युअर सेकंड स्टांजा. तुम्ही जो काही सेकंड स्टांजा बनवलेला आहे त्याचा फर्स्ट रायमिंग वर्ड कॅच आहे. सो यू हॅव टू राईट डाऊन युअर ए. सो थॅच इज अ रायमिंग वर्ड ऑफ कॅच. कॅच आणि थॅच हे एकमेकांचे रायमिंग वर्ड आहेत त्यामुळे हे सेम ग्रुप एमध्ये येणार. ओके देन लॉग. लॉग इज डिफरंट वर्ड दॅन कॅच ऑर थॅच. लॉग जो वर्ड आहे तो कॅच आणि थॅचपेक्षा वेगळा आहे डिफरंट आहे. सो यू हॅव टू मेन्शन इट विथ बी. द नेक्स्ट डॉग. डॉग अँड लॉग दीज आर द रायमिंग वर्ड्स. सो हिअर यू हॅव टू इंडिकेट ग्रुप बी. म्हणजे जे काही रायमिंग वर्ड्स आहेत ते आता समटाईम काही वेळेला काय होतं की इथं मून शून असा रायमिंग वर्ड एकाखाली एक आलेला आहे पण काही वेळेला इथं फर्स्ट लाईनमध्ये रायमिंग वर्ड असतो आणि सेकंड लाईनमध्ये रायमिंग वर्ड येत नाही. ओके आता काही वेळेला काय होतं मग मून देन लॉग शून देन कॅच. जर का एका स्टांजामध्ये एंडिंगला अशा प्रकारचे वर्ड आले एका स्टांजामध्ये. ओके सो मून ए देन लॉग इज अनादर वर्ड सो यू हॅव टू मेन्शन इट विथ बी. देन शून. शून कम्स इन मून ग्रुप सो यू हॅव टू मेन्शन इट विथ ए. देन कॅच. कॅच ह्या कॅच या वर्ड्सचा कोणताही रायमिंग वर्ड्स इथं आलेला नाही आहे. सो यू हॅव टू मेन्शन इट विथ नेक्स्ट इनिशियल सी. ओके म्हणजे अशा प्रकारे सुद्धा काही ग्रुपमध्ये प्रत्येक लाईनमध्ये वेगळा वेगळा रायमिंग वर्ड. म्हणून रायम स्कीम जी असते ती काही वेळेला ए बी ए सी ए बी ए बी ए बी सी डी अशा प्रकारे रायमिंग स्कीम येते. ज्या प्रकारचे रायमिंग वर्ड्स आपल्या स्टांजामध्ये प्रेझेंट असतात त्याप्रकारे रायम स्कीम चेंज होते. नाव हिअर वी हॅव डन विथ द ॲप्रिसिएशन ऑफ पोयम अँड द राईम स्कीम. आय विल प्रोव्हाइड यू विथ दिस व्हिडिओ नोट्स ऑल्सो. राईट डाऊन दॅट नोट्स प्रॉपरली इन टू युअर नोटबुक अँड सी वॉच दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली. थँक्यू.